विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी प्रा प्राध्यापक कारणी सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण आज युनिट फोर पॉईंट टू टू सर विथ लव ही जी कादंबरी आहे या कादंबरीचा शेवटचा भाग पाहणार आहोत मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांना सांगा जेणेकरून तुम्ही वर्ग बारावीचा संपूर्ण सिलेबस हा या व्हिडिओच्याद्वारे डेफिनेटली अभ्यासाल मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पॉटर याने अंकगणित विषय मांडला होता सॅपॅनिओ याने निसर्गाचा अभ्यास मांडलेला होता आणि मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोल मांडला होता तर मिस डेअर यांनी फिजिओलॉजी आणि मिस फर्मन हा फिजिओलॉजीचा दुसरा भाग मांडत होता इथे आपण जर बघितलं पेज नंबर एकशे टेक्स्टबुकवरच्या एकशे त्र्याऐंशीचा शेवटचा जो पार्ट आहे <coughs> तिथे बघा फर्मनने एक डोक्याला कवटी लावलेल्या आकड्याला लटकणारा आणि डोरीच्या टोकापासून हलकंच गोल फिरवणारा सांगाडा अशी एक रचना तयार केलेली होती आणि ती स्टेजवरती आणलेली होती ते दृश्य अतिशय गमतीशीर अशा प्रकारचं होतं मित्रांनो आणि त्या गमतीशीर दृश्यामुळे सगळं वातावरण कसं हलकं फुलकं झालेलं होतं फर्मन बोलू लागल्यावर मात्र ते हलके फुलके वातावरण विरले गेले आणि तो स्पष्टपणे नेमक्या शब्दात आणि नाट्यमय आवाजामध्ये बोलत होता त्याने शांतपणे सर्वांना सांगितले की तो एक स्त्रीचा सांगाड आहे आणि तो शुद्धही करू शकत होता मात्र ती स्त्री फ्रेंच आहे ग्रीक आहे जर्मन आहे कोण आहे किंवा कृष्णवर्णी आहे गौरवर्णीय आहे का नेमकं कोण आहे तो सांगू शकत नाही <coughs> त्याला एकच निष्कर्ष काढायचा होता की माणसंही त्याचा मूळ साच्यासारखा असतो परंतु बाह्यावरणावरण माणसं मात्र ही वेगवेगळी वाटत असतात फर्मनच्या या लाजवाब बोलण्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित होत असतात मुळामध्ये कादंबरीचा विषयच आहे की वर्ण जे काही आहे त्या वर्णावरनं त्या ठिकाणी म्हणजे लोकांच्या रंगावरणं लोक इंग्लंडमध्ये विभागल्या गेलेली होती फर्मनच्या कामगिरीमुळे डेअरचे सादरीकरण थोडेसे मात्र काहीसे निराशाजनक झालेले होते आणि तिला जाणवलंहीसुद्धा होतं तिनं काय सांगितलं होतं तिने सांगितलं होतं की माणसाचा आजार आणि रोगविषयक समस्याबद्दल माहिती दिली होती तसेच ज्ञानाची आणि मार्गदर्शनाची व मदतीची देवाणघेवाण केल्याने फायदाही होतो असं सांगितलं होतं <coughs> यानंतर मिस डॉडने इतिहासातील इंग्लंडच्या पुनर्निर्माणाच्या अभ्यासाविषयी सांगितलं होतं पादरी लोकांच्या वर्चस्वाच्या विरोधात मुक्त विचारांच्या लोकांनी दिलेल्या लढ्याविषयी आणि प्रस्थापित धार्मिक प्रथा परंपरा मोडून त्यांनी केलेल्या प्रयत्नाविषयी तिने सांगितलं होतं या सुरुवातीच्या काळास प्रयत्नामुळे इतरांच्या श्रद्धा आणि संस्कृतीबद्दल सहिष्णुता बाळगण्याचे विचार हळूहळू रुजू लागले त्या संस्कृतीचा अभ्यास करण्याकडे सर्व लोकांचा कल वाढू लागला आणि त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते इंग्लंडमध्ये आणि हळूहळू यामध्ये बदल होत चाललेला होता असं म्हटलं तरी चालेल डेनॅमचा अहवाल मात्र थोडासा धक्कादायक होता डेनॅम कोणता विषय म्हणणार होता डेनहॅम म्हणणार होता शारीरिक शिक्षण आणि क्रीडा डेनॅमने पी टी आणि क्रीडा या विषयाच्या सर्वसामान्य पद्धतीवर टीका केली होती तसेच जागा मिळविण्यात येणाऱ्या प्रचंड अडचणीवर आणि त्याने त्याच्या खेळण्यावर होणाऱ्या परिणामावर जोर दिला होता पिटीचा तास तसा नियोजनशून्य आणि निरर्थक आहे त्याचे रुटीन अतिशय निर निरस आहे पिटी केल्याने काही फायदा होत नाही त्यापेक्षा इतर खेळ खेळलं तर चांगलं आहे अशी त्याची तक्रार होती वर वर्करने तो बोलत होता विद्यार्थ्यांना ते आवडत होतं विद्यार्थी टाळ्या बाजवत होते आणि अहवाल वाचन संपल्यानंतर डेनॅमने विद्यार्थ्यांमधून दोन मुलांना बोलवलं आणि चिठ्ठ्या काढायला सुरुवात सांगितलं की जेणेकरून त्या चिठ्ठ्यांमध्ये शिक्षकांची नावं होती त्याला पॅनल तयार करायचं होतं हे या या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे बघा मित्रांनो सर्व चिठ्ठ्या दमणून एका टोपीमध्ये टाकल्या त्या हलवल्या आणि काढल्याच्यानंतर त्याच्यामध्ये नावं निघाली होती मिस्टर वेस्टर्न मिसेस डेनहॅम डेल इव्हॉन्स आणि मिस फिलिप्स डेन हॅम आणि मिस जोसेफ यांची नावं पुकारण्यात आली सगळे विद्यार्थी जे स्टेजवर आधी बसलेले होते ते खाली गेले आणि सर्व हे जे काही नावं निघालेले शिक्षक आहेत ते स्टेजवरती आले आणि दोन शिक्षकांच्यामध्ये थोडासा गवाळा दिसणारे मिस्टर वेस्टर्न बसलेले होते आता प्रश्न उत्तरांचा तास सुरू झाला त्यानंतर जे घडलं ते त्या पाहण्यासाठी मी मला थोडंसं खूप खात मेहनत घ्यावी लागली होती आणि माझी खात्री होती माझे विद्यार्थी मला अपमानित करणार नाहीत म्हणून दोन्ही वरच्या वर्गाकडून मुख्यतः प्रश्न आले होते कारण खालच्या वर्गातली मुलं थोडीशी लाजरीबुजरी होती प्रश्न विचारण्यासारखी माहितीही त्यांना नव्हती आणि म्हणून शिक्षकांनी कोणतीही पूर्वकल्पना नसल्यामुळे अनेक ठिकाणी दुविधा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती थोडेसे अडखळत होते विद्यार्थी जेव्हा प्रश्न विचारत होते तेव्हा मात्र पुन्हा एकदा मला आश्चर्य वाटलं आणि विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यावरती मिस युफोमिया फिलिप यांनी थोडंसं काही लोक म्हणत होते तिला की निर्बुद्ध आहे नुसती दिखावपणा करते आहे परंतु तिनं उत्तरं जी दिली होती ती उत्तरं अतिशय संयमी आणि अतिशय शांतपणाची उत्तर होती आणि त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटलं की ही महिला एवढ्या व्यवस्थितपणे उत्तर कशी काय देऊ शकते म्हणून आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी स्पष्टपणे चतुराईने उत्तर दिली कुठल्याही प्रकारे अडखळल्या नाहीत अडचणीत आल्या नाहीत आणि वेस्टर्नने स्वतःचे अतिशय हशास्पद चित्र उभं केलं होतं वेस्टर्न थोडेसे गवाळ्या दिसणारा व्यक्ती होता डॅनहॅमच्या बेधडक टीका आणि फर्मानच्या चतुर्प्रश्नाच्या भडी मारासमोर ते निरुत्तर झाले होते बावरून गेले होते आणि अपमानित झाल्यामुळे ते धमकवीच्या स्वरात बोलत होते पिटीच्या व्यायामाचे चा ठोस शारीरिक फायदे असतात याचे ते प्रभावीपणे समर्थन कर करू शकले नव्हते यालाही ते स्वत अंशी काही स्वतःच काही अंशी जबाबदार होते असं म्हटलं तरी चालेल आणि डॅनहॅम हा प्रशिक्षित बॉक्सर होता दररोज आणि दीर्घकाळासाठी जर सरा सराव केला तरच व्यायामाचा फायदा ठरतो असं त्यांनी आग्रह धरला होता तसेच पी टी आणि आठवड्यातून दोनदा वीस मिनटासाठी व्यायाम करणे म्हणजे वेळ घाला वाया घालवण्यासारखे आहे असे त्यांनी ठासून सांगितले मिस फिलिपने पुन्हा एकदा सूत्र हाती घेतली आणि त्यामुळे त्यांच्याविषयी आदर वाढला पी टी आणि क्रीडा या विषयासमोर या विषयाबरोबरच इतर सर्व विषयाचा काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले जाईल याची सर्वांना त्यांनी आठवण करून दिली होती शाळेने आपल्याजवळ मर्यादित सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्याचा विचार करणे आवश्यक असते आणि प्रत्येकाला खुश करणे कुणाच्याही क्षमतेच्या पलीकडे गोष्ट पलीकडची गोष्ट असते हेही सुद्धा तिने स्पष्टपणे सांगितलं होतं निरागश डोळ्यांनी देण्याहमला रोखत त्यांनी म्हटलं तुमच्यापैकी काही जणां कडे उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे त्यामुळे शा शाळेकडून मिळणाऱ्या पिटी आणि खेळांच्या मदतीची खरे तर गरज नाही मात्र हे लक्षात घेण्याचे प्रयत्न करा की आपला कार्यक्रम योग्य आणि उपयुक्त ठरेल अशी बरीच मुले आहेत उलट तुमच्यापैकी काही मोठी मुले कदाचित या बाबतीत आपल्याला मदतही करू शकतील या गोड बोलण्यामुळे डेनहॅम ने मात्र काही माघार घेत नव्हता यामुळे तो उत्तर द्यायला उठला मग आपल्याला पीटीची काय गरज फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनाच का करू करू द्या आपल्याला आपल्या हिताच्या नसलेल्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल खेळतील दुसरा आणखी कुठला तरी खेळ खेळू शकतील हा खरे तर पेचात टाकणारा प्रश्न होता पण तो पेच सोडविण्याच्या नादात मिस फिलिपचे निळे डोळे चमकले आणि तिने त्याला प्रत्युत्तर दिले डेनहॅम आपण असं समजूया की हा जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही व्यायाम आहे शाळेचे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला इथून बाहेरच्या जगात गेल्यावर उपयोग व्हावा यासाठी तयार केलेले असते एखादी गोष्ट आवडत नसूनही सांगितल्यामुळे करणे हाही एक, एक प्रशिक्षणाचा भाग आहे यामागचा हेतू तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे हे ऐकल्यावर तो थबकला तो शांत झाला आपल्याला मात करण्यात आली पण आपण या त्याबद्दल काही करू शकत नाही हे विचारे डेनहॅमच्या लक्षात आले त्यामुळे तो चढपळत बसला आणि मिस फिलिप्सचा आनंद द्विगुणित झाला या आडाने निरागस दिसणाऱ्या महिलेने या ठिकाणी जे उत्तर दिलेलं होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि सगळ्यांना तिने आश्चर्याचा धोका धक्का दिलेला होता इतकी लहानशी मूर्ती देखील आपल्या वर्गाचा इतका प्रभावीपणे सामना करू शकते हे माझ्या लक्षात आलं होतं त्यानंतर लगेचच सकाळ संपण्याच्या वेळी प्रमुखांनी स्टेजवर जाऊन सर्व सर्व काही कार्यवाही समाप्त केली होती आणि त्यांनी सर्व मुलांविषयी अभिमान व्यक्त केला आणि घेतलेल्या प्रयत्नाबद्दल मनापासून कौतुक केले आणि अशा पद्धतीने ही, ही कादंबरी या ठिकाणी मित्रांनो संपत असते मुळामध्ये हे कादंबरीचे जे विषय आपण पाहिलेले होते तीन विषय होते जे विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं पूर्वग्रह दूषितपणा आणि जे रेशीझम होता म्हणजे कॉलनिझम ज्याला आपण म्हटलेलं आहे किंवा रेशीझम वंशवाद जो होता या तीन विषयाच्या भोवतीभोवतीची कादंबरी फिरत असते आणि अशा पद्धतीने आपण या कादंबरीवरचे जवळपास पाच व्हिडिओ पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला आवडलेले असतील अशी माझी अपेक्षा यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही प्रकरण आहेत वर्ग बारावीचे ते आपण पाहणार आहोत ठीक आहे या ठिकाणी थांबूयात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो